नमस्कार, आज निज भाद्रपद कृष्ण चतुर्थी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी। ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यात सर्वाधिक प्रदूषण करणारे उद्योग रिपब्लिकन पक्ष एकत्र व्हावा यासाठी कार्यकर्ते पुढे येत असल्याचा गंगाराम इंदेसे यांचा दावा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची 400 कोटींची थकबाकी न भरल्यास पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। गटागटामध्ये विभागलेल्या रिपब्लिकन पक्ष हा एकत्र यावा यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आता यश येत असून अनेक कार्यकर्ते यासाठी पुढे येत आहेत असा दावा रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यवादी गटाचे नेते गंगाराम इंदेसे यांनी केला। 10 वर्षापूर्वी रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्ष सोडला त्यावेळी त्यांना दिलेल्या पाठिंब्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचं लक्षात आल्याचं गंगाराम इंदेसे यांनी सांगितलं। रिपब्लिकन पक्ष गटागटात विभागण्याचा फायदा हा फक्त विरोधी पक्षांनाच झालाय, त्यामुळे गंगाराम इंदेसे यांनी ऐक्यवादी चळवळ सुरू केली। आता कार्यकर्त्यांच्याही लक्षात हा प्रकार येऊ लागला असल्यानं कार्यकर्ते स्वतःहून रिपब्लिकन पक्षाची एकी राखण्यासाठी पुढे येत आहेत। काल अशा 100 हून अधिक कार्यकर्त्यांचं ऐक्यवादी गटात स्वागत करण्यात आलं। यापूर्वी ऐक्यवादीसाठी राज्यभर फिरल्याचा हा फायदा असून कार्यकर्ते पुढे आल्यानं त्यांचा फायदा रिपब्लिकन पक्ष एकत्र राहण्याकरता होईल असं गंगाराम इंदेसे यांनी सांगितलं। येत्या काही महिन्यात राज्यातील जळगाव औरंगाबाद बीड अशा विविध भागात दौरे केले जाणार असल्याचंही गंगाराम इंदेसे म्हणाले। पिंपरी चिंचवड परभणी औरंगाबाद इथले कार्यकर्ते सुद्धा लवकरच ऐक्यवादी गटात येतील असं गंगाराम इंदेसे यांनी सांगितलं। कार्यकर्त्यांबरोबर नेते आले तर त्यांचंही आपण स्वागत करू असंही ते यावेळी म्हणाले। अवघ्या 16 वर्षाच्या शाळकरी मुलावर सोनसाखळी चोरीचे तब्बल 10 गुन्हे असल्याचं उघड झालं असून पोलिसांनी या बाल गुन्हेगाराला अटक केली आहे। कासिम इराणी असं या सोनसाखळी चोरट्याचं नाव असून त्याचा साथीदार कृष्णा चौहान यालाही पोलिसांनी अटक केली आहे। हे दोघे आंबिवलीचे रहिवासी असले तरी पोलिसांनी त्यांना मुंबऱ्यातून अटक केली आहे। कासिम हा मोहने इथल्या एका हिंदी विद्यालयातील 7वीचा विद्यार्थी आहे। त्याच्यावर कल्याण पोलीस ठाण्यात 7, मानपाड्यात 2 आणि राबोडीत 1 असे एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। यापैकी कल्याण पोलीस ठाण्यातील 5 गुन्ह्यांमध्ये तो फरारी होता। त्याचा साथीदार चौहान हा मूळचा उत्तर प्रदेशमधील असून कापूरबावडी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातून तो अलीकडेच बाहेर आला होता। त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत। हे दोघेही मुंबऱ्यामध्ये सोनसाखळी चोरण्यासाठी आले असताना पोलिसांनी त्यांना अटक केली। आता त्याची रवानगी बाल सुधार गृहात केली जाणार आहे। ठाण्यातील वागळे एस्टेट परिसरातील गॅस ग्राहक हैराण झालेत। वागळे एस्टेट परिसरातील गोदया गॅस सर्व्हिसनं अचानक घरपोच सिलेंडर देणं बंद केल्यानं हे गॅस ग्राहक हैराण झालेत। भारत पेट्रोलियमची एजन्सी असणाऱ्या गोदया गॅस सर्व्हिसनं अचानक घरपोच गॅस सेवा पुरवणं बंद केलंय। यामुळे सर्वसामान्य ग्राहकाला सिलेंडर नेण्यासाठी गोदया गॅस सर्व्हिसच्या कार्यालयात जावं लागतं। गॅस सिलेंडर मिळाल्यानंतर हा सिलेंडर घरी नेण्याचा होणारा त्रास हा आणखी वेगळाच, कारण जवळच्या अंतरावर यायला रिक्षा व्यावसायिक तयार नसतात। ग्राहकांना भरलेला सिलेंडर घरी नेताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो। जे रिक्षा व्यावसायिक सिलेंडर नेण्याची तयारी दाखवतात ते अवाच्या सवा भाडा आकारतात। एखाद्या गृहिणीला स्वयंपाक करून मुलांना शाळेत सोडून पुन्हा गॅसच्या रांगेत उभं राहणं हे फारच त्रासदायक ठरतं। अनेकदा तर ज्येष्ठ नागरिकसुद्धा सिलेंडरसाठी असेच उन्हातान्हात ताटकळत उभे असतात। या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी श्री प्रतिष्ठाननं केली आहे। जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून इनरव्हिल क्लब ऑफ ठाणे सेंटरतर्फे ज्येष्ठ मान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात शिक्षण, समाजसेवा, वैद्यकीय, कला अशा विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या 9 ज्येष्ठ महिलांचा गौरव करण्यात आला। कमलावती मंडलिक, सिंधू मारावार, उर्मिला कुलकर्णी, योगिता कोरे, पद्मजा खांबेटे, सुनंदा दांडेकर, शुभांगी घाग, गीता जोशी, उमाताई भांडारे आणि मंजिरी देव यांचा विशेष मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। डिस्ट्रिक्ट ट्रेझरर संध्या भट आणि डॉक्टर छाया भडकमकर यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला। जिल्ह्यातील पालघर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणारे अनेक उद्योग विकसित होत आहेत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानं तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे। मंडळानं हे उद्योग करत असलेल्या प्रदूषणानुसार लाल, भगवा आणि हिरवा अशा श्रेण्यांमध्ये या उद्योगांचा अंतर्भाव केला आहे।
पालघर मधील प्रदूषण करणारे हे उद्योग धोक्याच्या लाल श्रेणीमध्ये मोडतायत. जिल्ह्यातील 7418 उद्योगांपैकी 2384 उद्योग हे धोक्याच्या श्रेणीत असून यापैकी 754 उद्योग हे एकट्या पालघर तालुक्यात आहेत. आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या वाड्यात भगव्या श्रेणीत 205 उद्योग आहेत, तर हिरव्या श्रेणीत पालघरमध्ये 809 उद्योग असून त्यापाठोपाठ ठाण्यामध्ये 709 उद्योग असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. जे उद्योग लाल किंवा भगव्या श्रेणीत येत नाहीत अशा उद्योगांचं वर्गीकरण हिरव्या श्रेणीत करण्यात आलंय. विशेष म्हणजे सध्या परदेशी गुंतवणुकीवर ओरड होत असताना ठाण्यातील विविध उद्योगांमधील परदेशी गुंतवणूक वाढली असल्याचंही एका अहवालात म्हटलं आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना लवकरच 15 डब्यांच्या गाडीचा लाभ मिळणार आहे. येत्या 15 तारखेपासून 15 डब्यांच्या गाड्या मध्य रेल्वेवर धावणार आहेत. 15 डब्यांच्या या गाड्यांमुळे प्रवाशांना काहीशा सुस्थितीत प्रवासाचा अनुभव घेता येईल. 15 डब्यांच्या गाड्यांमुळे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता 33% वाढणार आहे. मात्र 15 डब्यांच्या गाड्या या जलद मार्गावरच धावणार असून भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे आणि डोंबिवली या स्थानकांवरच थांबतील. सकाळ संध्याकाळच्या वेळी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं सर्व गाड्या 12 डब्यांच्या केल्या आहेत. मात्र 15 डब्यांच्या गाड्या धीम्या मार्गावर चालवायला बराच कालावधी लागेल. अनेक फलाट हे या गाड्यां एवढे लांब नसल्यानं धीम्या मार्गावर या गाड्या सध्या तरी धावणार नसल्याचं मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आलंय. ठाणे महापालिकेनं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची पाणी पुरवठा देयकाची थकबाकी 15 दिवसात न भरल्यास पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं दिलाय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे ठाणे महापालिकेला रोज 1,625 लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो. या पाणी पुरवठ्याची 400 कोटी रुपयांची थकबाकी आहे. मध्यंतरी ही महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या देयकावरून वाद निर्माण झाला होता, परंतु त्यावेळी तोडगा काढण्यात आला. आता या वादानंतरही 55 कोटी रुपयांची थकबाकी उरली आहे. ही थकबाकी, त्यावरील चक्रवाढ व्याज, त्यावर दंड अशी वाढत गेली असून ती आता 400 कोटी रुपयांच्या वर गेली आहे. त्यामुळे ही थकबाकी त्वरित भरावी, अन्यथा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं ठाणे पालिकेला दिलाय. सध्या पाणी मुबलक असताना देयकं न भरल्यानं पाणी पुरवठा बंद झाल्यास ठाणे शहराच्या काही भागातील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो.